काही माणसं जी असतात ना ती प्रत्येक प्रकाराला स्वतःमध्ये मोल्ड करून घेतात आणि मग त्याप्रमाणे नाचतात. आपला हा जो ग्रुप आहे यांना आजपर्यंत अनेक वेगवेगळे प्रकार इथे दाखवलेले आहेत, पण आज ते स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगू पाहत आहेत. छोटंसं आत्मचरित्र किंवा त्याची छोटीशी झलक. जोरदार टाईने स्वागत करूया नागपूरच्या पॉइजन रॉक स्टार ग्रुपचं. गुड मॉर्निंग गाइज, लेट्स गो टू प्रैक्टिस. यांनी आता नाचता नाचता ज्याप्रमाणे एक जण सफाई करत होता, एक जण मुन्ना पान शॉपवर गेला, हे खरोखर यांची कामं आहेत. हे सगळं ह्यांच्यातली प्रत्येक मुलं जे आहे, वेगवेगळ्या मुलं वेगवेगळी कामं करतो आणि तरीसुद्धा एकत्र भेटतात आणि प्रॅक्टिस करतात आणि हा ग्रुप त्यांनी फॉर्म केलेला आहे. आणि खरोखर यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला वाटतं गाडीचा नंबरही तोच आहे, तीच गाडी आहे. पण बघा ना, त्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊनही तुम्ही एकत्रच राहिलात आणि तुमची गाडी प्रवास करत करत अंतिम फेरीपर्यंत आली आणि आता महाअंतिम फेरीकडे निघालेल्या गाडीत तुम्ही बसलेला आहात.
आणि समोर असे परीक्षक. काय वाटलं तुम्हाला सर? जगात सर्वात सुखी किंवा लक्की माणूस कोण, नशीबवान माणूस कोण? तर नशीबवान माणूस तो ज्याचं पॅशन आणि प्रोफेशन एकच आहे, म्हणजे ज्याला त्याला जे काम करायला खूप आवडतं तेच त्याचं पोटापाण्याचा व्यवसाय पण आहे. ही मुलं आहेत ती त्या मनाने नशीबवान नाही आहेत. त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे पण त्यांचं पॅशन दुसरं आहे. पण त्या पॅशनपोटी ते आज ह्या स्तरापर्यंत पोचले, ह्या स्टेजला पोचले, आपली कला सादर करायला, की जे बिचारे कोणी पान विकतोय, कोणी आणि काय करतो, पण पॅशन त्यांना एकत्र आणते, पॅशन त्यांना इथपर्यंत पोचवते. तर समज की उद्या ह्याच मुलांना जे पॅशन आहे तेच त्यांचं जर प्रोफेशन झालं तर ते कुठे जातील? मुग्धा, मस्त. नेहमीप्रमाणेच मी पण आज खूप खुश झाले. आणि आज तर तुम्ही स्वतःची कथा, एक आत्मचरित्र जसं तू जाताना म्हणलास तसंच सांगितलं. आम्हाला आता तुमच्या एवढ्या एपिसोड मध्ये परफॉर्मन्समुळे हळूहळू माहिती होतं, त्यामुळे जास्त एन्जॉय केलं. असंच छान डान्स करत राहा, नवीन नवीन आयडिया आणत राहा, आणि आहेच आहे, लॉंग वे टू गो. मकरंद सर आज शॉवर आला, तुम्ही खुश झालात. शॉवर आला, बाप्पा आला. बाप्पा आणि बाप्पा तर मागलस, गणपती बाप्पा मोर्या. सुंदर, याला म्हणतात ह्युमन रिसोर्सेस. मला नेहमी आवडतात आपण असलेले आपले अंग, आपल्या अंगातनं कला साकार करायची. तर आज पुन्हा तुम्ही मला तर अगदी तो त्याचं बेसिन, तो सकाळी उठला आणि ते बेसिन पासून तोच बेसिन झालेला माणूस तोच नंतर अंग चोळलं, त्यांनी स्वतःच आंघोळ केली, बेसिन तो आंघोळ करतोय. इतकं गंमत वाटली मला, कारण का अशा डान्समध्ये काय असतं, खूप वाव असतो आपल्याला ह्युमर, ह्युमर आणायचा, आणि तो ह्युमर असा सहज प्रकारे आला तर आणखीन मजा येते. फक्त एकच, आपल्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये खास करून आज तुम्हाला संधी होती, ती संधी ही अपघात. अपघातानंतर तेवढ्या सेकंदापुरतं काहीतरी रूप बदलायला हवं होतं. तुम्ही तिकडे तीन पुढे येऊन परत नाचत होता ना, ते तुमच्या मनातलं असेल की आपल्याला वी हॅव टू गो ऑन. पण तिकडे जी की आता काय, कारण का त्यांनी येऊन तुम्हाला जॉईन होणं मजा नाही आली, तुम्ही त्यांना घेऊन येणं किंवा त्यांनी उठून येणं आणि नाच सुरू करणं आणि मग तुम्ही बघणं की आता आले, तर जरा जास्त मजा आली असती. मुग्धा, तू किती मेडल्स देशील त्यांना? मी देणार आहे 5, 6, 7, 8, 9, 10 सुद्धा नाही. गॉंग सर प्लीज, धन्यवाद, थँक्यू.